नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. एमआयडीसी येथे सिद्धार्थ सहकारी दूध उत्पादक संस्था व शेतकरी यांच्यातर्फे भजन आंदोलन आणि आमरण उपोषण. शासकीय दूध डेअरी एमआयडीसी येथे सिद्धार्थ सहकारी दूध उत्पादक संस्था व शेतकरी चे चेअरमन जे बी वांडेकर यांच्या वतीनं भजन आंदोलन आणि आमरण उपोषण करण्यात आलंय. यावेळी बोलताना जे बी वांडेकर म्हणाले, शासनाला जाग येण्यासाठी हे आंदोलन आपण करत आहोत. तालुका दूध संघाने पारस कंपनीला दूध घातलं. पारस कंपनीला शासनानं 3 रुपयाप्रमाणे अनुदान दिलं, परंतु आम्हाला 31 जानेवारी 2019 पर्यंतच अनुदान भेटलंय. त्यानंतरचं अनुदान दूध संघानंही दिलं नाही आणि पारस कंपनीनेही दिलं नाही. शासन बोलतंय की मागणीच झाली नाही म्हणून देणार कसं? यामध्ये चूक कोणाची? शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर पैसे जमा व्हावे यासाठी हे उपोषण आम्ही सुरू ठेवणार आहोत, असंही ते बोलले. त्यावेळेस आम्हाला अनुदान मिळालं, ते कुठपर्यंत भेटलं? 31 जानेवारी 2019 पर्यंत आणि 1/2/2019 ते 30/4/2019 पर्यंतचं अनुदान अजूनही आम्हाला तालुका संघाने दिलं नाही, पारस कंपनीने दिलं नाही आणि शासन म्हणतंय आम्ही अजून त्यांनी आम्हाला मागणी केली नाही, त्याच्यावर आम्ही त्यांना अनुदान दिलं नाही. पण ही चूक कोणाची? ही काय शेतकऱ्याची चूक आहे का? शेतकऱ्याला त्यावेळेस शासनाने 25 रुपये भाव बांधून दिलेला आहे. शेतकऱ्याच्या खात्यामध्ये संघामार्फत, म्हणजे संघाने संस्थेलासुद्धा पैसे दिले नाहीत, संघामार्फत डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 22 रुपयांनी पैसे टाकलेत आणि 3 रुपयांनी अनुदान पेंडिंग ठेवलेलं आहे. अनुदान कपात म्हणून असं आम्हाला लिखाण करायला लावलं. आम्ही ते आजही अनुदान कपात 3 रुपयांनी केलेलं आहे. ते अनुदान शासनाने द्यावा म्हणून आम्ही प्रयत्न केले आणि 27/7 आम्ही निवेदन दिलं होतं की बा आम्हाला हे अनुदान दिलं पाहिजे. त्यावेळेस उपोषणाची नोटीस दिली होती, परंतु या संघामधले या शासकीय अधिकारी नागरेसाहेब आणि हे सर्वजण मिळून आमदार मोनिकाताई राजळे यांच्याकडे आले. आम्ही आमदार मोनिकाताई राजळे यांच्या नेतृत्वाखाली काम करतो, आमचा काही त्याचा विषय नाही, परंतु हा शेतकऱ्याचा विषय आहे. आणि त्यांनी सांगितलं की बघ, तुम्ही जे 10 ऑगस्टला उपोषणाला बसणार आहात ते थांबवा, हे आपल्याला 1 महिन्यामध्ये शासन आपल्याला पैसे देणार आहे. आणि शासनाने पैसे दिले पारस कंपनीला की पारस कंपनी संघाला देईन आणि संघ हा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा करेल. परंतु आज 2.5 महिने झाले, 1 रुपया अनुदान जमा झालं नाही. आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल डीएनए मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदला, जग बदलेल. धन्यवाद.